प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणीपूर्वी सिडको प्रशासनाने पंचतारांकित हॉटेलांच्या उभारणीसाठी भूखंडाची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी स्वतः भूखंड पाहण्यास सुरुवात केली आहे. येत्या 4 महिन्यात या भूखंडाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ते विकण्यासाठी सिडकोने प्रयत्न सुरू केले आहेत. हॉटेल उद्योगातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बड्या कंपन्यांची यामध्ये भाग घ्यावा म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यातून सिडकोच्या तिजोरीत अब्जावधी रुपये जमा होणार असून त्यामुळे कळंबोली, पुष्पकनगर व कामोठेमध्ये जागांचा भाव बदलण्याची शक्यता आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीपूर्वी विमानतळापासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावरील 3 भूखंड पंचतारांकित हॉटेलांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. शिव पनवेल महामार्गालगत कळंबोली सर्कल येथे वाहतूक पोलीस चौकीच्या मागील बाजूस असणाऱ्या 16,000 चौरस मीटर खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या समोरील सेक्टर 25 येथील भूखंड क्रमांक 30 ते 33 यावरील 12,000 चौरस मीटर तसेच पुष्पकनगर येथील सेक्टर 5 मधील भूखंड क्रमांक 1 वरील 10,000 चौरस मीटर असे हे 3 भूखंड आहेत. यापैकी कळंबोली सर्कल येथील भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटवणे ही सिडको प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. सुमारे 1 लाख प्रति चौरस मीटर प्रमाणे सिडको प्रशासन या हॉटेलसाठीचे राखीव भूखंड विकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी स्वतः पुष्पकनगर खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर आणि कळंबोली सर्कल येथे जाऊन भूखंडाची पाहणी केली आहे.